ग्रीटिंग्ज डिअर फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो हे यूट्यूबवरचं माझं पहिलंच लेक्चर आहे आय फर्स्ट प्रे टू गॉड बिफोर बिगिनिंग दिस लेक्चर मी परमेश्वराला प्रथम वंदन करतो व ह्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करतो माझं नाव प्रद्युम्न एवलेकर वय वर्षे साठ पूर्ण माझा जन्म व शिक्षण नाशिकला झालं मी एम कॉम झालो आहे माझं शालेय शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झालं आहे व माझी मातृभाषा मराठी आहे याची सर्वप्रथम आपण नोंद घ्यावी असं मला वाटतं इंग्रजी विषयाची बहुतेक लोकांच्या मनामध्ये असलेली भीती घालवण्याचा प्रयत्न मी करणार आहे मी एक अत्यंत साधा माणूस आहे आय एम व्हेरी सिम्पल पर्सन केवळ सूटबूट घालणाराच इंग्रजी शिकतो व बोलतो असं काही नाही मी चांगलं इंग्रजी शिकू शकलो तसंच तुम्हीही ते शिकू शकाल आय सक्सिडेड इन लर्निंग गुड इंग्लिश यू विल ऑल्सो बी एबल टू डू सो ॲज वेल मी फक्त इंग्रजी भाषा उत्तम प्रकारे शिकलो असे नाही तर ती कशी शिकायची याचा अभ्यासही मी केला आहे आय नॉट ओनली लर्न इंग्लिश बट आय हॅव ऑल्सो स्टडीड हाऊ टू लर्न इट मला कल्पना आहे तुम्ही कोणाही व्यक्तीला काहीही शिकवू शकत नाही त्या व्यक्तीतच ते असतं ते शोधायला तुम्ही फक्त मदत करू शकता अशा प्रकारची फक्त मदत मी तुम्हाला करणार आहे कुठल्याही प्रकारचा दिखावा व भपका माझ्या लेक्चर्समध्ये असणार नाही मला माहीत आहे इंग्रजी शिकणं त्यामुळे अधिकच अवघड वाटतं इनफॅक्ट इंग्लिश इज व्हेरी सिम्पल लँग्वेज खरं म्हणजे इंग्रजी भाषा खूपच सोपी आहे कुठलीही भाषा विस्कळीतपणे शिकून तिच्यावर प्रभुत्व मिळवता येत नाही वन कॅनॉट मास्टर एनी लँग्वेज इफ वन लर्न्स इट रँडमली द सेम हॅज हॅपन्ड ॲज फार ॲज इंग्लिश इज कन्सर्न मोस्टली इंग्रजीच्या बाबतीत बहुतांशी असंच काहीसं झालं आहे सर्वप्रथम मनातून इंग्रजीची भीती काढून टाका एक्सपेल द फिअर ऑफ इंग्लिश फ्रॉम युअर माइंड्स फर्स्ट व्हॉट एवर आय विल टेल यू आय विल टेल इट इन मराठी टू मी आपल्याला जेही काही सांगेन ते मराठीत देखील सांगेन इट विल ऑल्सो बी सिस्टमॅटिक अँड इन अ फॉर्म्युलेटेड वे ते व्यवस्थित व सूत्रबद्ध केलेलंही असेल जोपर्यंत आपण आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवत नाही तोपर्यंत आपण कोणतीही इतर भाषा व्यवस्थित शिकू शकत नाही असं माझं मत आहे चांगलं इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला चांगलं मराठी येणं देखील आवश्यक आहे सर्वप्रथम आपण इंग्रजी सफाईदारपणे बोलता येत असल्यास मिळणाऱ्या फायद्यांवर नजर टाकूया ॲडव्हान्टेजेस ऑफ बिईंग फ्लुएंट इन इंग्लिश एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे वन इम्पॉर्टंट पॉइंट इज वर्थ रिमेंबरिंग हिअर फ्लुएन्सी इज ऑलवेज इन अ लँग्वेज दॅट इज नॉट अवर मदर टंग फ्लुएन्सी हा शब्द नेहमी आपली जी मातृभाषा नाही तिच्या बाबतीत वापरला जातो आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपण मराठीत फ्लुएंट आहोत असं म्हणता येणार नाही ॲज वी आर महाराष्ट्रीयन्स इट कॅन बी सेड दॅट वी आर फ्लुएंट इन मराठी सो लेटस हॅव अ लुक ॲट द ॲडव्हान्टेजेस फर्स्ट प्रथम आपण मिळणाऱ्या फायद्यांवर नजर टाकूया अवर कॉन्फिडन्स इनक्रीजेस आपला आत्मविश्वास वाढतो इट क्रिएट्स गुड इम्प्रेशन ऑन ऑदर्स दुसऱ्यांवर चांगली छाप पडते इट कल्टिवेट्स एटिकेट्स अँड गुड मॅनर्स चांगले शिष्टाचार आपल्या अंगवळणी पडतात वी डोंट बिकम नर्वस ॲट द पॉश प्लेसेस पॉश ठिकाणी आपण अस्वस्थ होत नाही वन मे गेट अ जॉब वन मे गेट अ जॉब अ बेटर सॅलरी नोकरी लागू शकते पगार पण चांगला मिळू शकतो इफ वन इज डूइंग अ जॉब वन मे गेट ॲडव्हान्टेज वाईल ॲपेअरिंग फॉर इंटरव्ह्यू फॉर प्रमोशन जर एखादी व्यक्ती नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीला बढतीच्या वेळी पदोन्नतीच्या वेळी होणाऱ्या मुलाखतीच्या वेळी फायदा होऊ शकतो इफ वन इज इन अ प्रोफेशन ऑर अ बिझनेस ऑलरेडी स्टील इट इज ॲडव्हान्टेजेस एखादी व्यक्ती व्यवसाय अथवा धंद्यात अगोदरपासूनच असली तरी तिला फायदा नक्कीच होतो देर इज ॲन इम्प्रुवमेंट इन युअर पर्सनॅलिटी तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनतं चला खूप प्राथमिक आणि महत्त्वाच्या गोष्टीने आता आपण प्रत्यक्ष इंग्रजी शिकण्याची सुरुवात करूया लेटस बिगीन लर्निंग ॲक्च्युअल इंग्लिश नाव विथ समथिंग व्हेरी बेसिक अँड इम्पॉर्टंट इंग्रजीमध्ये सव्वीस मुळाक्षरे आहेत एपासून झेडपर्यंत देर आर ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स इन इंग्लिश ए टू झेड ए ई आय ओ व यू हे पाच स्वर आहेत व बाकी एकवीस मुळाक्षर ही व्यंजने आहेत ए ई आय ओ अँड यू आर द वॉव्हल्स अँड द रेस्ट ऑफ द अल्फाबेट्स आर कॉन्सनंट्स यापैकी आय हा व्यंजन व स्वर अशा दोन्ही प्रकारे वापरता येतो इयर एस अशा शब्दांमध्ये व्यंजन म्हणून व बाय माय क्राय पॉलिसी अशा प्रकारच्या शब्दांमध्ये स्वर म्हणून वाय मे बी यूज ॲज अ कॉन्सनंट इन द वर्ड्स लाईक इयर एस

अँड द सेंटेन्सेस आर कन्स्ट्रक्टेड आफ्टर अरेंजिंग द वर्ड्स प्रॉपरली पहिलंच लेक्चर असल्यामुळे ह्या थोड्या अभ्यासानंतर लगेचच आपण थांबूया मी आता तुम्हाला मराठीच्या मदतीने इंग्रजी शिकवणाऱ्या स्पीकनीट ह्या मी विकसित केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनबद्दल सांगतो आय टेल यू अबाऊट द मोबाईल ॲप्लिकेशन स्पीकनीट नाव दॅट आय हॅव डेव्हलप फॉर लर्निंग इंग्लिश विथ द हेल्प ऑफ मराठी मी आपल्या देशात व परदेशात चाळीस वर्षे काम केले आहे त्याचा मला हे ॲप्लिकेशन बनवताना फायदा झाला आहे आय हॅव वर्क फॉर फोर्टी इयर्स इन इंडिया अँड अँड आउट ऑफ इंडिया इट प्रूवड बेनिफिशियल वाईल डेव्हलपिंग धीस ॲप्लिकेशन ह्या अनुभवाचा तुम्हालाही फायदा व्हावा असा माझा प्रयत्न आहे आय विश टू पास ऑन दिस बेनिफिट टू यू मला हे ॲप्लिकेशन बनवायला बारा हजार तासांपेक्षा अधिक काळ लागला इट टूक मोर दॅन ट्वेल्व थाउजंड अवर्स फॉर मी टू डेव्हलप दिस ॲप्लिकेशन मी दोन हजार पानांपेक्षा जास्त पानांचा अभ्यास करून हे पाचशे पानांचं ॲप्लिकेशन तयार केलं आहे आय स्टडीड मोर दॅन टू थाउजंड पेजेस अँड डेव्हलप धिस ॲप्लिकेशन ऑफ फाय हंड्रेड पेजेस यातलं प्रत्येक वाक्य मी संभाषणात एकतर ऐकलेलं अथवा बोललेलो आहे आय हॅव यूज्ड एव्हरी सेंटेन्स इन्क्लुडेड इन दिस ॲप्लिकेशन इन ॲक्च्युअल कॉन्व्हर्सेशन्स ऑलमोस्ट एवरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड टू लर्न गुड इंग्लिश इज इनकॉर्पोरेटेड इन धिस ॲप्लिकेशन इंग्रजी शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जवळजवळ सर्वच गोष्टींचा समावेश ह्या ॲप्लिकेशनमध्ये मी केलेला आहे देर आर अराऊंड टू हंड्रेड डिफरंट टाईप्स ऑफ सेंटेन्सेस इन धिस ॲप्लिकेशन अँड द सेंटेन्सेस कंटेनिंग वन वर्ड टू थर्टी सिक्स वर्ड्स ह्या ॲप्लिकेशनमध्ये साधारणपणे दोनशे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत व एका शब्दापासून ते छत्तीस शब्दांपर्यंतची वाक्य आहेत दिस ॲप्लिकेशन विल एम्पॉवर यू टू एक्सप्रेस ऑल युअर इमोशन्स हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या सर्व भावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य देईल प्लीज विजिट स्पीकनीट डॉट इन टू नो मोर अबाउट धिस ॲप्लिकेशन अधिक माहितीसाठी आपण कृपया वेबसाईट बघा सर्च स्पीकनीट

इट इज जस्ट बिगिनिंग ऑफ अ लाँग जर्नी ही लांबलचक प्रवासाची केवळ एक सुरुवात आहे आय एम फुल्ली प्रिपेर्ड टू पोस्ट वन हंड्रेड लेक्चर्स मी शंभर लेक्चर्स पोस्ट करण्याची तयारी केलेली आहे चांगला प्रतिसाद मिळाला तर मी ती सगळी लेक्चर्स नियमित अंतराने आपल्या स्पीकनीट चॅनलवर पोस्ट करीन आय विल पोस्ट ऑल दोज लेक्चर्स ॲट फ्रिक्वेंट इंटरवल्स ऑन स्पीकनिट चॅनल इफ आय गेट गुड रिस्पॉन्स मी तुमच्यातलाच एक आहे वेगळा असा काही नाही मी तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन करीन इंग्रजी शिकण्यासाठी वाते येत असलंच तर अधिक सफाईदार करण्यासाठी तुम्हाला परिश्रम मात्र घ्यावे लागतील आय एम ऑलमोस्ट सिमिलर टू यू नथिंग स्पेशल आय विल गाईड यू इन व्हेरी simple लँग्वेज बट यू विल हॅव टू टेक पेन्स टू लर्न इंग्लिश ऑर पॉलिश it up इफ यू ऑलरेडी नो it माझी निश्चित भूमिका मी स्पष्ट करतो वाहनाने प्रवास करण्याचं एक उदाहरण घेऊया हेडलाइटच्या प्रकाशात आपण फक्त पन्नास शंभर मीटरपर्यंतच बघू शकतो परंतु आपण रात्रीच्या अंधारात शेकडो किलोमीटरचा प्रवास हेडलाईटच्या प्रकाशाच्या मदतीने करू शकतो कारण आपण जसं पुढं जाऊ तसा तसा हेडलाईटचा प्रकाश आपल्याबरोबरच मार्ग दाखवण्यासाठी येत असतो त्याचप्रमाणे तुम्ही हा इंग्रजी शिकण्याचा प्रवास मी बरोबर असताना सहजपणे करू शकाल माझी भूमिका अतिशय नम्र व दिशा दाखवण्यापुरती असेल प्रवास तुम्हालाच करायचा आहे मी तुम्हाला फक्त एकच म्हणेन माझ्यावर विश्वास ठेवा आपण फक्त दोन प्रकारच्या व्यक्तींकडून शिकतो ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे तिच्याकडून अथवा आपला ज्या व्यक्तीवर विश्वास आहे तिच्याकडून माझ्यावर विश्वास विश्वास ठेवलात तर तुम्ही अधिक चांगलं शिकू शकाल अगदी हाय कमिशनरसारख्या मोठ्या अधिकाऱ्यांशी देखील मी माझ्या इंग्रजीच्या व चांगल्या शिष्टाचारांच्या मदतीने यशस्वीपणे संवाद साधला आहे प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर स्पीक नीट चॅनेल कृपया स्पीक नीट चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा देर इज अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट इंग्लिश लँग्वेज अँड ऑल्सो इट्स मेनी सिक्रेट्स विथ मी दोज आय वीस टू शेअर विथ यू माझ्याकडे इंग्रजी भाषेची खूप माहिती व रहस्य आहेत जी मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो व्हॉट एवर आय विल टेल यू विल बी फॉर्म्युलेटेड इन अ वे यू हॅव नेव्हर लर्न बिफोर मी तुम्हाला जेही काही सांगेन ते सर्व सूत्रबद्ध असेल अशा पद्धतीचं की ज्या पद्धतीने तुम्ही ते आधी कधी शिकलेले नसाल वी विल मी अगेन टिल देन बाय टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअरसेल्फ परत भेटूया काळजी घ्या